मित्रांनो, मला आठवतंय एक वर्षापूर्वी अचानक मला माझा मित्र भेटला बालपणीचा, आणि आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या, परंतु मला त्याची एक गोष्ट आजही आठवते. म्हणाला, मी टेक्निशियनचं काम करतो एका कंपनीमध्ये, पण राजेश तू जे आज यशस्वी झाला आहेस याच्यामागे कारण आहे, कारण की तुझी त्यावेळची परिस्थिती, लहानपणीची परिस्थिती बेताचीच होती, डिफिकल्ट होती किंवा आणि मला तसा त्रासदायक. माझी परिस्थिती खूप उत्तम होती, माझ्याकडे भरपूर शेती होती, आईवडिलांकडे भरपूर पैसा होता, त्यामुळे माझ्याकडे ती अर्ज नव्हती जी तुझ्याकडे होती यशस्वी होण्याची, सक्सेसफुल होण्याची. मी त्याला काही बोललो नाही, पण मी विचार केला की काय हे खरं आहे, खरंच तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तुमच्या घरची परिस्थिती हालाकीची असणं गरजच आहे? निश्चितच नाही. कोणताही माणूस आपल्या करिअरमध्ये, आपल्या जॉबमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये हा शिखरावर पोचू शकतो जर त्याचं त्याने उद्दिष्ट निश्चित केलं, ध्येय निश्चित केलं आणि त्या दिशेने सर्व काही आपलं सर्वस्व पणाला लावून प्रवास केला तर तो निश्चित यशस्वी होणार. होय, विनीत माजगावकर आणि त्यांचे बंधू प्रणव दोघा आई वडील दोघंही डॉक्टर आणि प्रसिद्ध डॉक्टर, त्यामुळे घरची परिस्थिती तशी व्यवस्थित सुस्थितीत म्हणू शकतो आपण. असं असतानाही आणि जनरली आपण बघतो की डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, परंतु त्यांनी तसं न करता स्वतःचा एक वेगळा रस्ता निवडला, आणि नुसता निवडला नाही त्याच्यावर कंटिन्युअस मार्गक्रमण केलं. जसं लोक आषाढीची वारी करतात तसं जर्मनीच्या हॅनोवरच्या एक्झिबिशनला दरवर्षी त्याची वारी असते त्यांची. आज रोबोटिक्स आणि वेअरहाऊस ऑटोमेशनमध्ये भारतातील आघाडीची आणि नामांकित कंपनी आहे त्यांची, आणि नुसतं भारतातच नाही विदेशातही त्यांचा माल किंवा त्यांचे उत्पादनं दिली जातात. 750 पेक्षा जास्त कामगार त्यांच्याकडे डायरेक्टली कामाला आहेत, आणि 750 त्याहूनही अधिक कामगारांच्या रोजगारासाठी त्यांची कंपनी इनडायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे. ते एवढं उत्तुंग यश कसं मिळालं त्यांना, तेही अतिशय रिमोट आदिवासी विभागात त्यांनी त्यांची कंपनी चालू केली, जिथे एक नटबोल्ट सुद्धा आणायचा झाला तर साधारण 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तो होय, हा त्यांचा प्रवास बघणार आहोत आपण आपल्या एक उडानच्या पुढच्या एपिसोडमध्ये 27 सप्टेंबरला 11:30 वाजता. मी राजेश सोळंकी, भेटूया लवकरच.